ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। पचका करून ठरला सगळा उद्या जर पडले असते कदाचित समीकरणाच्या अडी अडचणी होत्या आणि जर पडले असते तर मग काय करायचं होतं समाजाला हिंडलं असतं लोकांनी टोमने दिली असते टोमने रस्ते नाही 6 कोटी मराठे बघायला 2-4 निवडून देण्यात आले घाणघाण बोलले असते तर लोकांना खाली मान घालून चालावं लागलं असतं माझे तरी तुमच्या हिताचं जीव निवडून येईन तिकडंच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच। अशामध्ये तुम्ही आव्हान केल्यानंतर देखील काही उमेदवारांनी अद्यापही आपली उमेदवारीचा अर्ज जो आहे तो मागे घेतलेला नाही आहे त्या त्यांच्या प्रचाराला तुम्ही जाणार आहात का आणि काय नेमकं हे? नाही नाही त्यांच्या प्रचाराला काय त्यांनी पचका करून ठरला आहे सगळा कुणी फॉर्म भरभर फुलेच भलेलं आहे मोठे काढून घ्या म्हणलं विषय संपला यांना सांगितलं अपक्ष कोणी उभा राहू नका उगा मतं खायचं काम करू नका जे आपल्याला पडायला पाहिजेत नेमके तेच पडायचे नाहीत तुम्ही मतं खाल्या म्हणून मराठा तेवढा हुशार आहे कारण छोट्या छोट्या जाती काय विचार करतायत की जी निवडून येणार आहे त्याच्याकडे मतं द्यायचं आणि आपल्याला एक हक्काचा माणूस बनवायचा असं त्यांचं असतं तसंच बुद्धिजीवी बुद्धिवान मराठासुद्धा आहे ते वेळेवरती कोण निवडून येणार तिकडे मतं करणार उगाच हे अपक्ष उभं राहिले मोठे 5-50 आणि त्यांच्यामुळे आपले शीट जातील असं करणार नाहीत आणि म्हणून तर मी समाजाला सांगितलं की आपला कोणालाच पाठिंबा नाही ना अपक्ष नाही ना कोणत्या पक्षाला नाही ना कोणाला नाही ना कोणाला नाही कोणाला। दादा विधानसभेची भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे परंतु आजही समाज जो आहे तो तुमच्याकडे आशेने पाहतो आहे पण काय विधानसभेत निवडणुकीमध्ये तुमची भूमिका असणार हे पण महत्त्वाचं आहे। अहो दादा मी तुम्हाला खरं सांगतो मी नाही स्वार्थी मी स्वार्थी असतो तर गडावर करोडो लोक जमले होते कचा कचा उभा केले असते तळडे असते तर पळडे असते मला भविष्य बघ नाही माझ्या समाजाचं मला मूर्खासारखं वागून नाही जमणार एवढा मोठा समाज येऊन उगं 150 जण उभा केले असते 150 जणांसाठी 6 कोटी मराठ्यांचं नाही वाटवळ करू शकत भाऊ तो क्षणिक आनंद आहे तात्पुरता 4-5 वर्षे मिळून जर आला निवडून तर मला समाजाला आयुष्यभराचा आनंद द्यायचा आरक्षण देऊ हां माझं ते स्वप्न आहे मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत एवढा मोठा समाज आज एका हक्केवरती उभा राहतो आहे आणि मी म्हणतो काय झालं हां मी मागं सरकल निकडून निवडणुकीत काय वाईट लागलं लगे एवढं त्यात काय आणि मराठा समाजाला गोरगरिबाचं मी काम करतो आहे हे 150 जणांसाठी नाही करत नाराज झाले किती होते नी चुकलं इथं हजारी का असते तेवढे नाराज होते झाले करोडो मराठ्या अडचणीत आणू उद्या जर पडले असते कदाचित समीकरणाच्या अडी अडचणी होत्या आणि जर पडले असते तर मग काय करायचं होतं समाजाला हिंडलं असतं लोकांनी टोमने दिली असते टोमने रस्ते नाही 6 कोटी मराठे बघायला 2-4 निवडून देण्यात आले घाणघाण बोलले असते तर लोकांना खाली मान घालून चालावं लागलं असतं माझ्या समाजात खाली मान होईन का वागू मी तसं काय वाईट केलं मी माघार घेतली त्याला माघार म्हणतच नाही शब्द तो मी निर्णय योग्य वेळीस निर्णायक भूमिका घेतली समाजासाठी तुम्हाला सांगतो मराठ्यात दुफळी झाली असते दादा मला दुफळी होऊ द्यायची नव्हती आधीच आमच्यावर लई कोपलेत लई जण असे खार खाऊनच आहेत तासूनच आहेत आमच्यावर हो मग त्याच्यात परत हे करायचं 3-3, 4-4 मराठ्याचेच उभं राहिले असते बदाबद पडले असते सगळे त्यांचे बी आणि आमचे बी त्यांचे बी म्हणतो तुम्हाला मी आणि जे यायला नको होते तेच आले असते जे नाही यायला नको होते ना तेच आले असते माझ्या मराठाला समजतं आहे गरीबाला काय बोलतो आहे आणि मग मी जर क्षणिक आनंद घ्यायचा नाही ठरवलं समाजाला नको ही वर्ष 6 महिने आला निवडून तर 5-1 वर्षे राहिलं असतं आनंदीत आणि माझं समाजाचं काय त्याचे किती हाल झाले असते मी समाजाचा भविष्याचा विचार करून निर्णय नाही घ्यायचा लढायचा असं ठरवलं आहे त्याला अनेक अडचणी पण होत्या दुसऱ्या पण ते जाऊ दे ती विषय संपलेला आहे आता माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे पण गोरगरिबांचा लढा कायम टिकला पाहिजे ह्या राजकारणासाठी आरक्षण जायला नाही पाहिजे ही माझी भूमिका एकदम शेवटचं की पाडायचं कोणाला ते विचारत आहे तुम्हाला बघ मी आंबेडकर साहेबाला कधीच कोणत्याचं मागरी बोललेलो नाही आणि बोलणार बी मी ते काय म्हणते ना त्याला आपल्या गाव ग्रामीण भागात म्हणते आता ती शी होऊ शकते चाठळपणा म्हणते समजा मी तसलं नाही खरं हां मी मानतो म्हणलं की मानतोच मी आंबेडकर साहेबाला मानतोच हां ते चाठळपणासारखं काम नाही करत मी माझ्या संगती असली की मग म्हणायचं लई चांगली आहेत आणि माझ्या संघ नसली की म्हणायचं ते चांगले नाहीत मग त्याला चाठळपणा म्हणतात ग्रामीण भाषा तसलं नाही मी मानतो मानतोच त्यांना ते काही म्हणले तर मी उत्तर दिलेलंच नाही आणि देणार पण नाही कारण वाशिमला बी त्यांचे बंधू चलो पुतणी काही बहुतेक नातं आहे तेही उभा आहेत राजरत्न साहेब आम्ही असं नाही करत कधी आता समजा मुस्लिम बांधव सोबत नाही किंवा दलित बांधव सोबत नाहीत धनगर बांधव सोबत नाहीत मी तसं नाही बोलणार माझ्या तोंडातून काय शब्द गेले मुस्लिमांना आरक्षण देणार धनगराला देणार त्याच्यावर आजही ठाम आहे सोबत असो आम्ही नाही तर नसो त्यात काय नाराजीचं आहे आहे गोरगरिबाला लागतं आहे मुसलमानाला गोरगरीब मराठ्याला गोरगरीब धनगराला आरक्षण लागतं आहे काहीकडे समाजाला लागतं आहे मार वर समाजाला लागतं आहे
बंजारा समाजाला लागतंय मागणार मी. निवडणुकीनंतर परत लढा सुरू राहील आरक्षणाचा? आता आजपासून सुरू झाला म्हणायचं झापकार सुरू झाला. आम्हाला काही गरज नाही कोणाच्या प्रचारात फचारात जायचे. मराठ्यांनाही सांगतो कोणाच्या प्रचार फिरचार नका जाऊ. काय काय मिळणार आपल्याला? 15 दिवस गोड बोलते थोडीफार पाजी ते पाणी बरं का खाऊ का खाऊ घालते अमुक तमुक कुटाने. मग आपण म्हणायचं साहेबाचं जे काय साहेब भाईब तो जे ने पिणे जे आपल्या पोराचं आणि पोरीचं ते लढावं भाकारायचं आणि आरक्षण मिळवं त्याला आयुष्याचं द्यायचं. हे आनंद नको म्हणून मी स्वार्थी नाही. मला म्हणायचं नाही राजकारणासाठी करतंय. राजकारणासाठी करीत असतो ना खपाखपाच उभा केली असते. नाही गरज मला त्या राजकारणाने फेच करण्याची. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. मी एक शब्द दिलेला दादा शेवटचं सांगतो. मी या समाजाला मायबाप मानलेलं आहे. माझं कुटुंब वाऱ्यावर सोडून मग मी त्यांचा मुलगा आहे. योग्य पाऊल मी समाजासाठी उचलतो आहे. तो अडचणीत येऊ नये संकटात सापडू नये आधी त्याच्यावर लय संकट घोंगवतं आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. म्हणून निवडणूक नको काय नको कोणाच्या प्रचाराला जाऊ नका सभेल नाही. टायमाला बघू आला मग आनिरो तर बघायचं. नाही आला तरी तुमच्या हिताचं जीव निवडून येईन तिकडंच मतदान करायचं. पण शक्यतो पाडापाडी कराच.